आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणेकर, आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। महाराष्ट्र राज्यात लहान मुली महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलेले गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा। राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री या संविधानिक पदासाठी आरक्षण लागू करावे। केंद्रात SC साठी दिले जाणारे 16% आरक्षण राज्यात लागू करावे। शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज द्यावी। मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांचा संवर्ग निहाय पदोन्नती करावी। खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे। राज्यातील मीटर धारकांची वीज दर वाढ त्वरित थांबवावी। या व इतर महत्वपूर्ण मागणींसाठी रिपब्लिकन बहुजन सेनेचे पक्षप्रमुख विजय घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व राजरत्न गायकवाड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या प्रमुख नेतृत्वात मुंबई येथे 11 सप्टेंबर रोजी मोर्चा निघणार आहे। महाराष्ट्रातील बहुजन जनतेने या मोर्चात सामील व्हावे असे आवाहनही करण्यात आले। मोर्चा संबंधी निवेदन नांदेड जिल्हा रिपब्लिकन बहुजन सेनेने नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी PS बोरगावकर यांना शिष्टमंडळासह दिले आहे। या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष राजरत्न गायकवाड, जिल्हाध्यक्ष विलास वाघमारे, विद्यार्थी नेते प्रकाश तारू, शुभम पुणे, रमेश वाघमारे उपस्थित होते। धाराशिव ब्युरो चीफ विशाल काळे। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।